जोपर्यंत तुझ्या खांद्यावर डोकं आहे ना निल्या, तोपर्यंत जगाच्या पाठीवर कुठंही तू ठामपणे उभी राहू शकतेस. माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं मी मुंबईला यायला निघाले तेव्हा. कुणीपुरी 20 वर्षाची आपली मुलगी कधीही न बघितलेलं मुंबईत करिअर करायला जायचं म्हणते आहे, पण कणभरही अविश्वास भीती ना त्यांच्या डोळ्यात होती ना स्वरामध्ये. खांद्यावर डोकं तर प्रत्येकाच्याच असतं, माझा लेख मला म्हणतो असतं ना, पण ती जी छोटीशी स्पेस आहे डोक्याच्या आतमध्ये ती प्रत्येकाची वेगळी असते. कित्येकांना तर त्याची जाणीवही नसते. माझी अशी स्वतःची ती स्पेस आहे. लहानपणापासून जागांची स्थित्यंतर खूप झाली, पण मालकी हक्क कशावर दाखवायची मुळातच सवय नाही आहे मला. त्यामुळे हे माझं स्थान, इथं बसले, उभे राहिले, झोपले की मला सुस्तं अशी भानगडच नाही ना. मी जिथं कुठं आहे तिथली एका क्षणात होऊन जाते आणि माझे डोकंही त्याच क्षणी चालायला लागतं. मग प्रोजेक्ट कुठलंही असो, काम कुठलंही असो, गणपतीच्या घरात नैवेद्य बनवताना जेवढी मी सहज असते तेवढीच झोपाळ्यावर बसून अभ्यास करताना असायची, तेवढीच लहानपणी बागेला पाणी घालताना, व्हरांड्यात बसून स्कल्पचर्स करतानाही तेवढीच. जागा कुठलीही असो, खांद्यावरचं डोकं चालायला लागलं की स्थळ काळ वेळेचं भानच राहत नाही मला. आणि तेही असं इन्स्टंट चालतं ना की मला कळायच्या आत मी प्लॅनिंग करून कामालाही लागलेली असते. खांद्यावरच्या माझ्या डोक्याची आणि त्यातल्या स्पेसची मला अजून एक गंमत वाटते, म्हणजे ते माझ्यात पुन्हा माझ्या बाबांनीच रुजवलेलं असणार असं मला आता वाटतं. ते कधीतरी म्हणायचे, निल्या, कालच्या नको असलेल्या क्षणांचं ओझं ना खांद्यावर वागवावं, ना विचारांचं गाठोडं डोक्याच्या आडगळीत टाकावं, जिथल्या तिथं तिचा निसरा करावा. नाहीतर त्रास देणारा प्रत्येक क्षण मेंदूची जागा अडवून बसला तर अख्खा मेंदूच अडगळीची अंधारी खोली होईल ना. त्यापेक्षा जिथलं ओझं तिथं सोडावं आणि मोकळं ढाकळं पुढं जावं. आईला बाबा मस्त हां. आता प्रत्येक क्षणी हे उद्गार येतात, कारण लहान काय मोठ्या काय मेंदूमध्ये ऐसपैस जागा असते ना माझ्या. ओझं होतं ना मग निशंकपणे ते डिस्कार्ड करावं, लगेच अंमलबजावणी. आपण बऱ्याच वेळा काय करतो, चूक समोरच्याची असते पण त्याने किंवा तिने असं का केलं म्हणून आपण आपल्यालाच शिक्षा देत असतो. असं झालं की मी स्वतःलाच विचारते, चूक कोणाची आहे, तुझी? नाही असं उत्तर आलं की मी बिनधास्त, कारण ज्याची चूक त्यानं शिक्षा भोगावी, त्याला त्रास व्हावा, मला का होतोय, मी का करून घेते, विषय संपतो, त्रासही संपतो, पुन्हा जागा स्वच्छ मोकळी, डोळ्यातलं हसणंही स्वच्छ मोकळं. म्हणजे नुसतं खांद्यावर डोकं असून काय उपयोग, ते तर प्रत्येकाच्याच आहे, पण त्या डोक्यातल्या मेंदूवर सगळ्या फाईल्स जर करप्ट असतील किंवा व्हायरस शिरला असेल तर त्या फाईल्स डिलीट करायला नकोत, किंवा मेंदू फॉर्मॅट करायला नको. प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. प्लीज गिव मी माय स्पेस, हल्ली असं म्हणतात ना. मला मात्र माझी ही स्पेस हवी असते, जी मला कुठंही कुठल्याही क्षणी कुणाच्याही सहवासात सहज सुंदर ठेवते. प्रत्येकाबरोबरचे छान क्षण, आठवणी अलगत बसतात तिथे. कापसाच्या म्हाताऱ्या उडाव्यात तसे इकडून तिकडं भिरभिरतात. याचा अर्थ मला वाईट वाटतच नाही, वाईट अनुभव येतच नाही किंवा चुकीची लोकं भेटतच नाहीत असं थोडंच आहे. ते तर पावला पावलाला असतंच ना, आयुष्य आहे, स्वप्न थोडंच आहे ते. पण मग तेव्हा तेव्हा पाण्यात भिजलेली कापसाची गासडी पेलणार नाही इतकी जड असते. माझ्या खांद्यावरचं डोकं ती तिथंच सोडतं, मला विचारतही नाही, माणसाला बरोबर घेतं ते, त्याला नाही सोडत. कारण कधी वाईट, कधी चांगला, कधी चूक, कधी बरोबर, तो वागणारच ना, माणूसच आहे तो. माणूस चांगला असतो, परिस्थिती गडबड करते, मग शिक्षा त्याला का, मग कुणाला, परिस्थितीला कशी देणार, नाही देता येत, पण समजून तर घेता येतं ना. आणि हे सगळं शक्य होतं केवळ माझ्या खांद्यावरते जे डोकं आहे ना त्यामुळे. मग माय स्पेस ती अजून कुठली असणार माझी. खांद्यावरचं डोकं आणि डोक्यातला मेंदू जो गेली कित्येक वर्ष ऑटो फॉर्मॅट मोडवर आहे माझ्या, मग मी जगाच्या पाठीवर कुठेही असो.